पानी देता चला ज्ञाने पास झाली रंग रंगोटी हॅलो नमस्कार आपलं स्वागत आहे घडी 24 तास मध्ये बोला खोट करा ट्वीट मी ज्ञानेश आणि मी सर्वेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज मी सर्वोच्च आनंदामध्ये आहे कारण आज सगळं संपतंय. अरे काय म्हणतोय ज्ञानेश, सगळं 20-20 साली संपणार होत, आता 20-60 चालू आहे, 40 वर्ष झाली सगळं आहे तिथे आहे. तसं नाही सर्वेश, मला म्हणायचंय आज करोना संपतोय करोना. हा, त्यासाठी मी खूप खुश आहे आणि अतिशय उत्साहात सर्वांना आमंत्रित करतो आपल्या स्पेशल कार्यक्रमात, गुढीपाडवा स्पेशल. उभा राहा, गुढी लावा तीट. नाही नक्कीच नक्कीच, 20-60 साल सुरू होत आहे, 1 एप्रिल आहे, गुढीपाडवा आहे. आमच्या सगळ्या प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या सगळ्या मनोकामना, सगळे संकल्प, तुमच्या सगळ्या इच्छा इथेच थांबवतो. आता तरी व्हॉट्सअप फॉरवर्ड वाचणं बंद कर. तर एप्रिल फुल डे जरी असला तरी गुढीपाडवा आहे हे कोणी विसरू नका. आम्ही नूतन संकल्प नूतन वर्षासहित आलेलो आहोत. काय सांगशील ज्ञानेश? मी जास्त काही सांगणार नाही, वळूया आजच्या हेडलाईनकडे. पुढल्या महिन्यात पार पडणार मतदान, डोळा मारून करावं लागणार मत, मारा डोळा जिंका सोहळा कॅम्पेन व्हायरल. पुण्यातील वैशाली आणि रुपालीच्या सांबाराची चव अजूनही तशीच असं म्हणणाऱ्या 101 वर्षाच्या आजोबांचा आज जीवन गौरव देऊन पुण्यामध्ये सन्मान. पीओ कंपनीचे अनंत अंबानी ठरले पुन्हा एकदा बिलियनियर. 20-20 पासून अर्थव्यवस्था सावरणारा दारुडाच ठरला तारणहार. आज खेळला जाणार पहिल्यांदा भारत विरुद्ध कझाकिस्तान मध्ये T20 सामना. अदृश्य चेंडूने रंगणार खेळ, कसे खेळणार आहे देव जाणे. तर आता वळूया आजच्या स्पेशल रिपोर्ट कडे जे घेऊन येत आहेत वर्षानुवर्ष चिकाटीने आपल्याला ग्राउंड रिपोर्ट देणारे हेमंत. काय सांगशील हेमंत? गरम गरम वडापाव घ्या, गरम गरम वडापाव. ओ ताई, गरम गरम वडापाव घ्या, आत्ताच काढलेत बघा. ए 3 पार्सल कर लवकर ताईंना. 0 फॅट 0 शुगर, 0 चव नसलेला वडापाव आपला एक नंबर. तुम्ही काय करता इथे? 10 वर्ष झाली माझी नोकरी सोडून तरी माझा पाठलाग करताय तुम्ही. धन्यवाद हेमंत, खूप चांगला रिपोर्ट दिलास तू. भारतातल्या नोकरदार वर्गाचं परफेक्ट विश्लेषण केलंस. आणि आता आपण वळणार आहोत माय पर्सनल फेवरेट लोपेश महासागर याच्याकडे हवामान रिपोर्ट जाणून घ्यायला. काय सांगशील लोपेश? काय अजून काय राहिलंय का सांगायचं? तू उद्या सूर्याचा पाऊस पडणार आहे, ओझोनला भोकं पडली ना त्यामुळे आगीचे थेंब तब्बल 3 मिनिटं पृथ्वीवर पडतील. 2020 प्रदूषण कमी झालं होतं पण पुढच्या 30 वर्षात तुम्ही इतका अतिरेक. धन्यवाद लोपेश, फार फार उत्तम विश्लेषण हवामानाचं. काय सांगशील? आता ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो तो क्षण आलेला आहे ज्ञानेश. कुत्रा जसा वारंवार त्याचा पृष्ठभाग न्याहाळत असतो तसा आपण आपला भूतकाळ आता न्याहाळून बघूया. काय सांगशील ज्ञानेश? नक्कीच सर्वेश, आता आपण 40 वर्ष मागे जाऊयात. लोपेश महासागर याची भाची जी साताऱ्याला असते तिने तयार केलेली ही ध्वनी चित्रफित आपण बघूया. Eating, sleeping, cooking, walking, bro. What you doing? Dancing, singing, shooting, bonding, bro. We are chilling. Calling, zooming, painting, gaming, bro.
we are playing. Cleaning, washing, mopping, sweeping, bro, we are helping. Writing, mailing, working, meeting, bro, we are zooming. Reading, creating, exploring, editing, bro, we are struggling. Shopping, baking, drooling, tweeting, bro, we are posting. Fooling, tooling, trolling, abusing, bro, we are living. Poking, soaking, charging, polluting, bro, we are moving. Shitting, cutting, metting, bitting, bro, we are filming. Grabbing, raping, breathing, exercising, bro, we are growing. Stressing, healing, thanking, saluting, bro, we are praying. Chilling, faking, enjoying, laughing, bro, we are loving. Loving, loving, we are living. Living, loving, we are living. Living, loving, we are living. वा वा वा, 40 वर्ष दाखवणारी ही ध्वनी चित्रफीत कशी वाटली, काय सांगशील सर्वेश? नक्कीच ज्ञानेश, तरुणाईचे शब्द बेधडक मत आणि कटू सत्य केवळ अफाट. सर्वेश, माझ्याकडे आता आली आतापर्यंतची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. कुठं आहे? इथं आहे, माझ्या कानात आहे, सांगताय. तर ब्रेकिंग न्यूज अशी आहे की आपल्या बरोबर आता जोडले जात आहेत आतापर्यंत करोनावर मात केलेले सगळ्यात शेवटचे पेशंट. हो, आपल्या बरोबर ते बोलायला वेळ दिलेला आहे त्यांनी. ते येत आहेत आपल्या स्टुडिओ मध्ये. स्वागत आहे. तुमचं नाव सांगा आणि कसं वाटतंय तुम्हाला ते पण सांगा. ओ सॉरी सॉरी, ते काय बरेच इंटरव्ह्यू चाललेत ना त्यामुळे सॉरी. अरे वा. नाही, नमस्कार, माझं नाव सक्षम साक्षाते. अरे वा. आणि सर्वेशजी, तुम्हाला खरं सांगतो, मला फार आनंद झालाय की आज मी बरा झालोय. रोबोटिक ड्रोन मार्फत मला ट्रीटमेंट पोहोचवण्यात आली आणि सेल्फ क्वारंटाईन करून घ्या असं सांगण्यात आलं. तर मी गेले एक तासभर माझ्या रूम मध्ये होतो आणि आता मी पूर्णपणे बरा झालोय आणि माझ्या हॉल मध्ये जाण्यासाठी मी आता सज्ज. वा वा वा, फार फार उत्तम झालेलं आहे. तुम्ही मला सांगा, तुम्ही दोनदा या आजारावर मात केलेली आहे, त्याबद्दल सांगा. हा, नाही नाही, खरंय 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 ज्ञानीजी, खरंय. पण कसं आहे, ह्या बाबतीत मी सोसायटीचे आभार मानू इच्छितो ज्यांनी 2020 साली नियम फाट्यावर मारले. 2021 मध्ये वॅक्सिन घेऊन सुद्धा मला पुन्हा याची बाधा झाली. अति पॉप्युलेशन असल्यामुळे सोशल डिस्टन्सिंग न पाळू शकणाऱ्या लोकांबद्दल काय सांगावं आता तुम्हाला, तर सगळं कसं आहे ते चांगलंच माहिती आहे. नाही पण जेन्युइनली गेली 30 वर्ष एकही सुट्टी न घेता आपल्यासाठी काम करणाऱ्या मेडिकल स्टाफ, पुलीस, क्लेनलीनेस स्टाफ आणि व्हायरोलॉजी स्टाफ आणि आत्तापर्यंत ह्या काळात ज्यांनी ज्यांनी नियम पाळले त्यांचे मी मनापासून आभार मानू इच्छितो. आणि आपल्या फायटर्सची सुट्टी आता द्विगुणित व्हावी अशी आवर्जून रिक्वेस्ट करतो. वा वा वा, फार फार चांगलं बोललात तुम्ही साक्षात. तुमचं निर्भीड सत्य तुमच्या बोलण्यातलं आमच्या प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. काय सांगशील, काय नाव आहे? ज्ञानेश. ज्ञानेश, ज्ञानेश, नक्कीच. 2020 पासून आपण हे सगळं अनुभवतोय. एक जग बदलून जगतोय, वेगळं चित्र रंगवतोय, गोष्टी गृहीत धरून मरतोय आणि उद्याच्या नादात साक्षातला मुक्तोय. फार सुंदर बोललास तू ज्ञानेश. हे आता थांबायलाच पाहिजे. असायला पाहिजे ती जाणीव, नसायला पाहिजे ती उणीव. करायला पाहिजे तो स्ट्रगल, नकारायला पाहिजे तो नकारात्मक प्रहर. घ्यायला पाहिजे ती झेप आणि केलं पाहिजे आयुष्य शेप. वा वा सर्वेश, फार उत्तम कविता केली. तुझ्याकडूनच शिकतोय ज्ञानेश. नक्कीच सर्वेश. तर मी ग्रेट होतो
आहेच आणि राहणारच आहे. आणि या कार्यक्रमाचा शेवट मी करणारच आहे, तर एका विलक्षण गोष्टीने शेवट करणार आहे. पुण्यात आजही 2020 मध्ये लिहिलेली पुणेरी पाटी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेली अजूनही शाबूत आहे. त्यावर काय लिहिलंय काय सांगशील सर्वेश? त्यावर लिहिलेलं आहे, स्टे होम स्टे सेफ, करा अथवा करू नका, माझ्या दुकानाच्या पायरीवर अजिबात बसू नका. तर त्या आजोबांसारखं मरण आपल्या कोणालाही न येऊ अशी मी प्रार्थना करतो. काय सांगशील ज्ञानेश? नक्कीच नक्कीच सर्वेश, करोना कुणालाच होऊ नये आता परत. तर आपण पुन्हा भेटूया नव्या उमेदीने, नव्या जोमाने, कधी पुन्हा माहीत नाही सर्वेश, पण नक्की भेटूया. तोपर्यंत पाहत रहा घरी 24 तास, रहा 2 पाऊल मागेच. हाय, आमचा व्हिडिओ आवडला असेल तर थिएटरॉन एंटरटेनमेंटच्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्लीपिंग, कुकिंग, वॉकिंग, ब्रो, व्हॉट यू डूइंग? डान्सिंग, सिंगिंग, शूटिंग, बॉन्डिंग, ब्रो, वी आर चिलिंग. कॉलिंग, झूनिंग, पेंटिंग, गेमिंग, ब्रो, वी आर प्लेइंग. क्लीनिंग, वॉशिंग, मॉपिंग, स्वीपिंग, ब्रो, वी आर लिविंग. Chilling, faking, enjoying, laughing, bro, we are loving.